पाहिजे. अरे 50 खोके, 50 खोके. पटकने या ठिकाणी होलिका मातेचं दहन करण्यात आलेलं आहे. या शहरामध्ये प्रशासकीय यंत्रणांचा होणारा गैरवापर, या शहरासहित राज्यामध्ये भ्रष्टाचारांनी गाठलेला कळस, या शहरामधले पालकमंत्री चंद्रकांतजी पाटलांपासून राज्यातल्या भाजपच्या नेत्यांची वाचाळवीरांची वाढणारी संख्या, त्याचबरोबर या शहरामध्ये आणि या राज्यामध्ये सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक, याच्या विरोधात ही होळी आहे. GST असेल, जीवनावश्यक वस्तू असतील. काल परवा कसब्यातली निवडणूक झाल्यानंतर आणि ईशान्येमधल्या 3 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 50 रुपयांनी केलेली गॅसची दरवाढ असेल, या सगळ्याच्या विरोधातली ही होळी आहे. आम्ही होलिका मातेला विनंती केलेली आहे की या ED सरकारला आणि मोदी सरकारला सुबुद्धी सुचतो. GST एकूणच नका, या गॅस सिलेंडरची दरवाढ, याच्यातून सर्वसामान्यांची पिळवणूक थांबो. त्याचबरोबर या ED सरकारला प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर करण्यापासून सुबुद्धी सुचो. शेतकऱ्यांचा कांदा जो आता फेकला जातो रस्त्यावर, त्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा हमी भाव मिळो, अशा प्रकारची नका प्रार्थना होलिका मातेला केलेली. आणि एकूणच या ED सरकार आल्यापासून या राज्याची इडाबिडा आली आहे, ती इडाबिडा जळू दे अशी विनंती या ठिकाणी केलेली आहे. माझ्या पुणेकर जनतेवरती कृपा दृष्टी दे महाराजा. 40% टॅक्सची सवलत परत मिळते महाराजा.